जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। जय हिंद। आज आपण भौमितिक रचनेतील अजून एक महत्त्वाचा घटक जो आहे ज्याला किरण म्हणतात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत। आता मी ते प्रथम तुम्हाला किरणाची आकृती, किरण कशा प्रकारे असतो ते तुम्हाला इथे काढून दाखवतो। अशा प्रकारे हा किरण असतो, याला मी हा बिंदू आहे याला म्हणतात अडंग बिंदू, याला मी नाव दिलं ए आणि इथे मी एक नाव दिलं बी, दुसरा एक बिंदू काढला। म्हणजे काय झालं की हा एक रेषाखंड आहे आणि रेषाखंडच पुढे मी बाणाचा बाणाने निर्देशित करून पुढे तो हा किरण बनला आणि हा पुढे वाढत जाईल। आता किरण हा जो आहे हा रेषेचा अविभाज्य भाग आहे। आपली रेषा कशा असते पहा, ही आपली रेषा झाली। आता ही रेषा जर मी इथे तोडली तर हा एक किरण झाला जो उजवीकडे चालला आहे आणि हा एक किरण झाला जो डावीकडे जात आहे। अशा प्रकारे किरण जो आहे तो रेषेचा अविभाज्य भाग आहे आणि रेषा, रेषाखंड आणि किरण यांच्यामधील मूलभूत फरक जो आहे की किरणाला आरंभ बिंदू असतो आणि किरण हा आपण जी दिशा दर्शवू त्या दिशेला तो अमर्याद वाढत जातो, बरोबर। आता मी किरण असा दर्शवलेला आहे म्हणून हा किरण उजवीकडे चालला, तर मी किरण असा दर्शवला इथे ए आणि इथे हा बी गेला मी, तर हा किरण वर वाढत जाईल। म्हणजे हव्या त्या दिशेला आपण आपण जो किरण जो आहे त्याला आपण हवी ती दिशा देऊ शकतो आणि किरणाच्या मदतीने पुढे कोण आणि त्याची रचना यांचा आपण अभ्यास करणार आहोत। पण बिना किरणाचा, किरणाचा अभ्यास न करता तुम्हाला कोण कसा बनतो, कोणाची रचना कशी असते ते तुम्हाला कळणार नाही, त्याच्याकरता तुम्हाला किरणाचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे। आता पहा, आपण इथे रेषा, रेषाखंड आणि किरण यांच्यामधला फरक समजून घेऊया। तर रेषा पहा, रेषा कशी आहे की रेषा ही दोन्ही दिशेला अमर्याद वाढत चाललेली आहे आणि रेषा आपण दर्शवताना कसं दर्शवितो, समजा हा इथे बिंदू दिला मी ए, हा रेषाखंड बी ए बी, बरोबर। तर इथे आपण रेषा दर्शवण्याकरता आपण काय कसा वापर करतो, ए बी आणि हे चिन्ह वापरतो आपण, हे काय झालं रेषा ए बी। आणि हा जर माझा रेषाखंड असेल, हा इथे नाव दिलं मी ए, इथे नाव दिलं बी, तर याला दर्शवण्याकरता मी कसं दर्शवणार, ए बी। हा जर रेषाखंड हे चिन्ह झालं रेषाखंड दर्शवण्याचं, हे रेषा दर्शवण झालं आणि हा काय किरण ए बी आहे, तर हा मी कसा दर्शविणार, ए बी ही बाणाची दिशा झाली, कुठे झालंय किरण उजवीकडे, मग किरण ही माझा बाणाची दिशा जी आहे ती अशी असणार आहे आणि ती मी लिहिणार ए बी। जर हा किरण उलटा असेल, असा असेल, तर मी कसं दाखवणार, ए बी। म्हणजे याच्यामध्ये पहा एक अत्यंत महत्वाचा फरक काय माहितीये रेषाखंड, रेषा आणि किरणामध्ये, की किरणाला आरंभ बिंदू असतो। रेषाखंडामध्ये आपण पाहिलं की एक आरंभ बिंदू आणि एक अंत्य बिंदू, परंतु तिथे नेमकं आपल्याला सांगता येत नाही की रेषाखंडाचा आरंभ कुठे झालाय आणि अंत्य कुठे झालाय। तो जसा आपला हा रेषाखंड आहे, हा रेषाखंड इथून सुरू झालाय की इथून सुरू झालाय माहित नाही आपल्याला, परंतु किरणाच्या बाबतीत आपण निश्चित सांगू शकतो की हा याचा आरंभ बिंदू आहे आणि हा याचा अमर्याद वाढणारा याचा टोक आहे, याची दिशा आहे, या दिशेला हा अमर्याद वाढत जाणार आहे। हा याचा फरक आहे की रेषाखंड आणि रेषा यांच्या दिशा आपण नेमकं सांगू शकत नाही, परंतु रेषापेक्षा रेषाखंडामध्ये आपल्याला नेमकं आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू हाही कळतो। रेषाखंडामध्ये आरंभ बिंदूही आहे अंत्यबिंदूही आहे, परंतु रेषेमध्ये आपल्याला आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू नेमका सांगता येणार नाही। परंतु किरणामध्ये आपल्याला आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू म्हणजे त्याचा अमर्याद वाढत जाणारा टोक, म्हणजे काय झालं त्याचा अंत्यबिंदू झाला, म्हणजे त्याचा अंत्य कधी होतच नाही, परंतु आपण ते असं गृहीत धरू शकतो की हा याचा अंत्यबिंदू आहे आणि हा याचा आरंभ बिंदू आहे। म्हणून किरण, जेव्हा आपण किरण ज्या वेळेला भौमितिक रचनेमध्ये ज्या वेळेला किरणाचं वाचन करतो, ते वाचन करताना आपल्याला ए बी, जसं आपण हा जर ए असेल रेषाखंड ए, हा रेषाखंड ए आणि हा बिंदू बी आहे, बरोबर, रेषाखंड ए बी, तर हा जो रेषाखंड आहे त्याला आपण ए बी किंवा बी ए असंही वाचू शकतो। तसेच रेषेमध्ये पण आपण रेषा ए बी किंवा रेषा बी ए अशी वाचू शकतो, कारण इथे आपल्याला नेमकं आरंभ बिंदू आणि अंत्यबिंदू किंवा याच्यामध्ये जर आरंभ आणि अंत्यबिंदूचा काही संबंधच येत नाही, तर रेषा आणि रेषाखंडामध्ये आपण अशा प्रकारे वाचन करू शकतो उलट सुलट, परंतु रेषा, परंतु किरणामध्ये हे आपण करू शकत नाही, कारण किरणाला हे थेट आरंभ बिंदू आहे,
म्हणून आपल्याला प्रथम आरंभ बिंदू ठरवावा लागेल. काय तर ए बी, आपण याला किरण बी ए वाचू शकत नाही, कारण किरणाचा आरंभ बिंदू प्रथम येतो आणि जो शेवटचा जो बिंदू असेल रेषाखंडापैकी एक दुसरा जो अंत्यबिंदू असेल तो आपण नंतर गृहीत धरणार आहोत. म्हणून आपण किरणाचा ज्या वेळेला अभ्यास करतो आणि किरणाचं वाचन ज्या वेळेला करतो त्यावेळेला आपल्याला नेहमीच हा जर किरण असेल अशा पद्धतीने हा जर आरंभ बिंदू आहे ए, हा इथे रेषाखंड काढला मी ए बी आणि रेषाखंडापासून बनलेला हा किरण झाला आणि किरण हा रेषेचा अविभाज्य भाग आहे आणि रेषा ही रेषाखंडाचे अविभाज्य भाग आहे कारण अनेक रेषाखंड एकत्र येऊन रेषा बनते. बरोबर. आता मला जर हा किरण वाचायचा असेल तर मी कसा वाचणार, किरण ए बी, परंतु बाणाची दिशा माझी अशी असणार आहे, आरंभ बिंदू प्रथम येईल ए नंतर बी ए बी. त्याच्या ज्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतो की सूर्य, सूर्य हा आपल्या सूर्यमालेमध्ये किंवा आपल्या सृष्टीतील एकमेव ऊर्जेचा स्रोत आहे. आता हा सूर्य पहा, हा सूर्य इथे आहे आणि सूर्यापासूनचे अनेक किरण आठही दिशांना पसरतात. बरोबर. सर्व सृष्टीला प्रकाशमान करणारा एकमेव स्रोत आहे सूर्य आहे. आता सूर्य काय झाला, आरंभ बिंदू, आणि आरंभ बिंदू पासून निघणारे हे अनेक किरण आहेत, म्हणजे किरणांना काय आरंभ बिंदू आहे. परंतु किरणांना आपण मर्यादित करू शकतो, कसं तर अडथळा आणून. जर मी इथे उभा असेल आणि तुम्ही जर बॅटरी तिकडनं ऑन केली आणि बॅटरीची किरण जर माझ्या अंगावर पडली तर किरण तिकडनं येऊन माझ्या अंगावर येऊन ती थांबणार, म्हणजे त्यांना मी मर्यादित केलेले आहे. परंतु जर मी बाजूला सरलो तर ती पुढे जाणार, म्हणजे काय तर किरण हा अमर्याद वाढत जातो परंतु त्याला आपण मर्यादित करू शकतो, तर त्याला अडथळा निर्माण करू. तर भौमितिक रचनेमध्ये किरण हा जो प्रकार आहे या किरणाच्या मदतीने आपण पुढे अनेक कोण किंवा कोणाची रचना यांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि अशा प्रकारे आपण रेषा, रेषाखंड आणि किरण यांचं वाचन कसं करायचं, त्यांच्यामध्ये फरक कसा आहे, काय आहे, याचा आपण अभ्यास केलेला आहे.